एक द्रोण घेऊन या असा आहे आहे का आणि हा ते खाली घ्या प्रसाद याच्यातला प्रसाद काढा देवाला ठेवा प्रसाद घेऊन जायचा तीन प्रदक्षिणा गाला तीन गाला पाच गाला दोन गाला तुम्हाला जवळ तेवढे प्रदक्षिणा दे महागणा दिवस आहे म्हणून या निकाने जवाबाने जन्मांध कृतांत्य तान दान विदर्शन दे प्रदक्षिणे पदे पदे अन्न दा तस्मात कारण भावेन रक्षस्व परमेश्वर महागणा दिवस आहे म्हणून प्रदक्षिणा निर्वामे एकदंडाय विद्मे वक्रदंडाय धीमे तन्नो दन्ते प्रचोदयात महागणा दिवस आहे महा प्रदक्षिणा निर्वामे गाला बस तिकडे पाय तिकडे पाय नमस्कार मंडळी तुम्ही म्हणाल प्रीकॅपमध्ये श्रेयाच्या घरी ही कसली पूजा आहे काय आहे कशासाठी घातली आहे तर हो तुम्हाला माझ्या थंबनेलमध्ये तर समजलंच असेल की आज काय आहे बरोबर आज माझ्या लग्नाचा आहे वाढदिवस त्यानिमित्ताने मी घरी एक छोटंसं गणेश पूजन केलं कारण की घरात सुख शांती समाधान आणि आरोग्याला लाभदायक असं गणेश पूजन मी आज करून घेतलेलं आहे त्यांना कामावरही जायचं होतं म्हणून बडजी काका सकाळी सकाळी लवकरच आले त्यामुळे आज सगळी कामं लवकरच उरकलेली आहेत आणि इथे पूजेला सुरुवात झालेली आहे इथे प्रसादाच्या शिऱ्याची सुद्धा तयारी माझी ऑलमोस्ट झालेली आहे गोडासाठी आज गोड काय बनवायचं तर मी प्रसादाचा शिरा गोड बनवलेला आहे नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मस्त मजेत ना तुम्हा सर्वांचं श्रेयस वर्ल्डमध्ये स्वागत आहे सुप्रभात मंडळी तर मंडळी आज आहे बुधवार आणि आज आहे 21 तारीख आणि आज आहे एक खास दिवस तो खास दिवस म्हणजे आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस हो तर मंडळी आज वाढदिवस आहे लग्नाचा आणि आत्ताच आज माझी खूप बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की घरामध्ये छोटीशी गणेश पूजा करावी तर आज गणेश पूजासुद्धा इथे मी केलेली आहे हे बघा घरात सुख शांती समाधान लाभण्यासाठी आजच्या दिवशी शुभकार्य केलेलं आहे आणि तुम्हा सर्वांशी मला हे शेअरसुद्धा करायचं होतं म्हणून आजचा हा विशेष ॲनिव्हर्सरी व्लॉग आहे तर आजच्या पूर्ण दिवसभरातल्या घडामोडी तर तुम्ही माझ्या व्लॉगवर बघणारच आहात
तर आता सकाळी सकाळी माझी पूजा ही इथे झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आर्या 8 वाजलेले आहेत, बडजी काका गेलेत आणि आर्याची शाळेची तयारी आहे. आर्याचे पप्पाही आता लेटच निघणार आहेत, तर पूजा झालेली आहे. आर्याचे पप्पाही आता कामावर जात आहेत, तर ते कामावर गेले, आर्या शाळेत गेली की त्यानंतर पुन्हा आपण भेटू, बोलू. आणि तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबतच राहा, मग आपण बघूयात माझी पुढची तयारी काय काय आहे ती. चला, वेलकम बॅक मंडळी. साडी सोडून ठेवली, आता ड्रेस घातला, कारण जास्त वेळ मला साडी घालणं जमतच नाही, टू बी व्हेरी फ्रँक. त्याच्यामुळे जी काही कामं करायला लागतात ती एकदम ड्रेसवर पटापट पटापट होऊन जातात. साडी सांभाळा, पदर सांभाळा, त्यापेक्षा आपलं ड्रेसच बरा, नाही का? तर आज लग्नाचा वाढदिवस आहे. आज माझ्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 14 वर्ष, खरंच खूप आनंद होतो. आणि या 14 वर्षांमध्ये बऱ्याचशा गोष्टी अनुभवायला मिळाल्या, काही चांगल्या अनुभवायला मिळाल्या, काही वाईट अनुभवायला मिळाल्या. आणि या प्रवासामध्ये 14 वर्षाच्या माझ्या नवऱ्याने माझी खूप साथ दिली, हे माझ्यासाठी खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. बऱ्याच अशा गोष्टी आल्या जिथे आपण बरोबर आहोत की चुकीचे आहोत हे प्रूफ करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्या पाठीमागे एक स्टँड असणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो स्टँड, तो पाठिंबा मला माझ्या नवऱ्याचा आहे. तर मंडळी, तुम्ही सर्वजण आम्हाला आशीर्वाद द्या, आमचा हा सुखी संसार असाच पुढे 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 उत्तरोत्तर प्रगती करत राहो. तुमच्या आशीर्वादांची, तुमच्या शुभेच्छांची मला खूप गरज आहे. तर आज स्वयंपाक वरण भात असणार आहे आणि बटाट्याची भाजी करणार आहे मी आणि पुरी करणार आहे. आज आर्याला चटरपटर खायचं आहे, त्याच्यामुळे आज मी पुरी भाजी करती आहे. शिरा सकाळीच नैवेद्याला मी केला होता, तर तो गोडाचा शिरा तर आहेच, त्यामुळे आता मी वरण भात आणि पटकन बटाट्याची भाजी वगैरे करून घेते आणि मग आपण बोलूयात. तर मंडळी, इथे माझं वरण भात बटाट्याची भाजी पण झालेली आहे, पुऱ्याच काढायच्या राहिलेल्या, त्या मी आता पटकन पुऱ्या पण काढून घेते. मग देवाला नैवेद्य दाखवला की जेवण खायला मोकळं. मंडळी आईकडे गेले होते आता संडेला, तेव्हा आईने गावावरून जो आळू आणलेला त्याचे आईने वड्या केलेल्या, तर त्यातलं मला तिने 2 वड्यांचं हे रोल करून दिला होता आणि तोच रोल मी आता फ्राय करती आहे. कारण की आई खूप छान पद्धतीने बनवते आणि मला आवडतं ती जी आळूवडी करते, ती पद्धत मला खूप आवडते आणि फार टेस्टीही लागतं. तर आळूवड्या पण इथे आहेत आज जेवणामध्ये. तर इथे नैवेद्याचं ताटही तयार आहे आणि आता देवाला नैवेद्य दाखवते.
वेलकम बैक मंडळी. आता इथे माझी कामं सगळी झालेली आहेत, जेवण बिवून सगळं झालंय. आता आम्ही आराम करतो आहोत. तर आणि मेन म्हणजे दुसरं असं की इथे आमचं डेकोरेशनचं सगळं हे चाललेलं आहे. वास्तविक हे सगळं आर्याच्या पप्पांनी करायला हवं होतं, पण ते त्यांनी न करता इथे आम्ही करतो आहोत. आणि ही माझी आहे इंटेरियर डेकोरेटर, जे आमच्या ॲनिव्हर्सरीच्या डेकोरेशनचं सगळं काम ती बघतीये. त्यामुळे कसं करायचं आहे, काय करायचं आहे, ते ती ठरवणार आहे तिच्या पद्धतीने. तर चला, मी पडापट तिला बलून फुगवून देते. तिचे पप्पा यायच्या आत. बघा मंडळी, किती छान डेकोरेशन केलं आहे आम्ही. बघा, मुलगी असलेल्याचा एक फायदा हा असतो की तिला अशा बारीक सारीक गोष्टींमध्ये खूप रस असतो. सजावट करणं, काय ना काहीतरी असं वेगवेगळं करणं, मुलांना तेवढा कल नसतो. आता माझी ॲनिव्हर्सरी आहे, हे वास्तविक सगळं आर्याच्या पप्पांनी करायला पाहिजे, पण हे मी करते कारण ते खूप बिझी राहतात ना म्हणून. पण बघा, तुम्हाला कसं वाटलं माझं छोटंसं डेकोरेशन? छोटंसं अजून थोडी फिनिशिंग बाकी आहे, पण मी एक झलक दाखवते तुम्हाला. आणि इथे आमचा ॲनिव्हर्सरीचा केक पण आलेला आहे. आत्ताच हे घेऊन आले आहेत मॉन्जेनिसमधून. आम्ही केक आणलेला आहे आणि आर्या आता खूप एक्सायटेड आहे तो केक कटिंगसाठी. वेलकम बॅक मंडळी. आणि तुम्ही बघू शकता आर्याने आणि मी हे ॲनिव्हर्सरीचं डेकोरेशन कसं केलं आहे ते. तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हां की हे छोटंसं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं. हे बघा, केकही इथे आहे ठेवलेला. सगळे बलून्स मी असे खाली लावलेत, जास्त बलून बलून केलेले नाही आहे. आजचा आमचा थीम जो आहे तो येल्लो थीम आहे. तर डेकोरेशनसाठी पण ॲनिव्हर्सरीचा चार्टसुद्धा येल्लो कलरचा आहे आणि इथे बलून्ससुद्धा येल्लो कलरचेच आहेत, येल्लो ग्रे. मी सुद्धा अशीच ड्रेस्डअप झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे माझी आर्या सुद्धा आता येल्लो येल्लो झालेली आहे. आणि आता आर्याचे पप्पा काय घालून येत आहेत, चला बघूया.
आणि आता इथे पप्पांचं आगमन झालेलं आहे. तर पप्पा ही येल्लो येल्लो झालेले आहेत. अरे पाडी येल्लो येल्लो डर्टी फेलो. एनिवर्सरी बॉय बसले केक कापायला. तर आता आईला फोन करणार आहे आणि केक कटिंग करायला घेणार आहे. तर आता आर्याचे पप्पाच अनबॉक्स करतील केक. इथे जो केक हा आणलेला आहे हा बघा. तर केक आर्याचे पप्पा अनबॉक्स करणार. इथे आता आईला फोन केलेला आहे आणि आईशी बोलतायत. आता देखा थँक्यू. आणि आज काय स्पेशल आहे माहितीये का तुला साची? आज फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस तू आल्यावरती पण आहे आणि आज पण आहे. हा बाबू. अच्छा सुखमय करून चरणी अर्धास प्रार्थना सद्गुरु माता.
येलो थीम येलो अरे पकड़ थैंक यू परवा भेटणार आहे तुम्हाला परवा हाय साचीला दाखव ना साची डेकोरेशन वगैरे स्कूलला तर म्हणलं इथे आता आम्ही आमचा केक कटिंग केलेला आहे हा तुमच्यासाठी छोटासा केक आमच्या अॅनिव्हर्सरीचा तर हे माझं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही आणि आता आम्ही जेवायला सुरुवात करतो आहोत तर तुम्हीही आमच्यासोबत जेवायला या बाय 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 तर मंडळी इथे आता केक कटिंग पण झालेलं आहे आणि आता खूप भूक लागलेली आहे तर कारण आर्याचे पप्पा कामावरून आले आणि लगेच आता केक वगैरे कटिंग केलेलं आहे तर मग आता जेवण तर हवंच तर आज थोडंसं जेवण बाहेरून ऑर्डर केलेलं आहे आणि बाकीचं तर मी घरी केलेलंच आहे वरण भात पुरी भाजी केलेलं आहे आणि आज बाहेर गेलो नाही कारण की ते सेलिब्रेशन जे आहे ते सेलिब्रेशन आम्ही पेंडिंग ठेवलेलं आहे आणि ते मी का पेंडिंग ठेवलं आहे ते तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच तर आता मी पटापट जेवून घेते आणि मग निवांत आपण बोलूयात ठीक आहे तर चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळात बाय तर मंडळी इथे आता आमचं जेवण पण झालेलं आहे जेवलो आहोत आता आणि पूर्ण दिवसाचा आता शेवट करायचा तर आता एवढ्या चांगल्या दिवसाचा शेवट हा गोडच व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इथे आता खातो आहोत चॉकलेट आईस्क्रीम तर सगळेजण आम्ही खातो आहोत चॉकलेट आईस्क्रीम आर्या तुझं आईस्क्रीम कुठे आर्या पण आईस्क्रीम खाते आहे सो मंडळी इथे आता आमचं जेवण पण झालं आहे आईस्क्रीम काउंट पण झालेलं आहे तर मंडळी ॲनिव्हर्सरी झाली एकदाची ॲनिव्हर्सरी म्हणजे जोपर्यंत आपण ते साजरी करत नाही तोपर्यंत एक उत्सुकता असते मुलांना की कधी करणार कशी करणार काय करणार हे ते आता हे डेकोरेशन एवढं सगळं केलेलं आहे तर ते डेकोरेशन आता नंतर काढताना पुन्हा हे सगळे बलून्स इथे सगळीकडे पसरलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा ते सगळे बलून्स आता त्या बलून्सचं काय करायचं मी नको नको सांगत असताना सुद्धा तिला हे सगळं डेकोरेशन पाहिजे होतं आर्याला मुलांची एक आवड असते आणि आपल्या मुलांच्या आवडीनुसारच आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणेच आपल्यालाही वागायला लागतं नाही का नाहीतर आपण म्हणतो की जाऊन द्या आता काय झाले आमचे केक कटिंग करायचे दिवस गेले असं आपण म्हणतो पण नाही आपल्या मुलांसाठी आपल्याला पुन्हा त्याच गोष्टीतून पुन्हा जावं लागतं त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टींची आर्याला माझी खूप आवड आहे हे कर ते कर ते कर ते कर असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे आणि मग ते सगळं करावंच लागतं आता हे डेकोरेशन एवढं सगळं केलेलं आहे आता ते पुन्हा काढून टाकताना माझी नाकीना येणार आहे उद्या सो आर्या मज्जा आली आज हो मज्जा आली अच्छा मग आता काय उद्याची तयारी उद्या कोणता पेपर आहे इंग्लिश पेपर आहे इंग्लिशचा अभ्यास झाला का हो कारण आज तर
शाळेतून आल्यानंतर तिचं पूर्ण कल तिचा डेकोरेशनकडेच होता. असं करू तसं करू, हे डेकोरेशन, हा बलून, तो बलून. पण अभ्यासही केलेला आहे तिने. सध्या रिव्हिजन एक्झाम्स चालू आहेत, मग क्रिसमस वॅकेशननंतर त्यांच्या एक्झाम्स चालू होणार आहेत ओरिजिनल्स. तर मंडळी चला, आता रात्र पण झालेली आहे आणि तुम्ही आज माझी दिवसभराची घडामोडही पाहिलेली आहे. तर आज माझा हा जो ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग होता तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हां, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर. हां, आणि स्किप तर अजिबातच करू नका, कारण हे जे छोटे छोटे से क्षण आहेत जे मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून ते ब्लॉगच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर घेऊन येते तुमच्यासाठी. तर प्लीज माझे व्लॉग्स नक्की बघा, लाईक करा आणि शेअर करा. आता पुन्हा भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.